नमस्कार. स्वातंत्र्याची 75 वर्ष. एक राष्ट्र म्हणून 75 वर्ष म्हणजे काही फार मोठा काळ नाही आहे एका राष्ट्राच्या आयुष्यात. एक महत्त्वाची गोष्ट जी आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे आपण जिथे होतो आणि आज आपण जिथे आहोत. 1947 जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं, सरासरी आयुर्मान एखाद्या भारतीयाचं होतं 28 वर्ष. आज ते 70 गेलं आहे. ही एक खूप मोठी कामगिरी एखाद्या राष्ट्रासाठी. आणि राष्ट्र घडवणं म्हणजे हेच की लोक जास्त वर्ष जगतायत, अधिक चांगलं जगतायत. तर अमृत नक्कीच व्हायला सुरुवात झाली. एकमेव समस्या ही आहे की ते सर्वांपर्यंत पोहोचत नाही आहे किंवा प्रत्येक नागरिकापर्यंत देशातल्या. तर आपला प्रयत्न हाच असला पाहिजे की याची खात्री करणं की जी समृद्धी आणि कल्याण आपण साध्य केलंय यशस्वी उद्योगांच्या माध्यमातून, यशस्वी शिक्षण प्रणालीमधून आणि यशस्वी वैज्ञानिक काम जे आपण करतोय, आपण लाखो आणि कोट्यावधी आयुष्यांना स्पर्श करून त्यांचं परिवर्तन केलंय. पण तरीही अनेक दुर्दैवी नागरिक अजूनही देशात आहेत ज्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो नाही. आता सध्या आपला प्रयत्न हाच असला पाहिजे की जर हे घडून यायचं असेल तर हे महत्त्वाचं आहे की फक्त सरकारच नाही, हो नक्कीच सरकारची मूलभूत जबाबदारी आहे, पण ही जबाबदारी प्रत्येक नागरिकाची सुद्धा आहे की ही खात्री करणं की जे कल्याण भारताचा एक हिस्सा किंवा एक मोठा हिस्सा अनुभवू लागलाय ते प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचलं पाहिजे. ह्या दिशेने करण्याच्या अनेकानेक गोष्टी आहेत. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही खात्री करणं की आपल्याकडे अन्न सुरक्षा असेल. 1950 दुष्काळी परिस्थितींमधून आपण अशा एका जागी पोहोचलोय की आपण अन्न तयार करतोय 1.3 अब्ज लोकसंख्येसाठी. आपल्याकडे देशामध्ये मोठ्या स्तरावर अन्न सुरक्षा तर आहेच, पण आपण अन्न निर्यातसुद्धा करू शकतोय आणि इतर राष्ट्रांना मदत करू शकतोय. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की ह्या प्रक्रियेमध्ये आपण पर्यावरणाचं भरपूर नुकसान केलंय, आपण मातीचं गंभीर नुकसान केलंय. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे की जर आपल्याला भव्य भारत निर्माण करायचा असेल जो दीर्घकाळासाठी टिकेल, फक्त राहण्यासाठी एक उत्तम देश म्हणूनच नाही तर जगासाठी खऱ्या अर्थाने वाट दाखवणारा प्रकाश म्हणून, कारण आपल्याकडे आवश्यक क्षमता आहे, आपल्याकडे ज्ञान आहे आणि मुख्य म्हणजे आपल्याकडे एक अप्रतिम सांस्कृतिक पाया आहे जसा इतर कुठल्याच देशाकडे नाही आहे. तर आज आपण इकडे आहोत स्वातंत्र्याच्या 75 वर्षी. तर हे घडवून आणण्याच्या दिशेने पुढे बघूया. आणि ही अशी वेळ आहे की या देशाचे नागरिक, इतकी वैविध्यपूर्ण लोकसंख्या, आपण एक म्हणून एकत्र आलो पाहिजे आणि भव्य भारताचं स्वप्न वास्तवात उतरवलं पाहिजे. चला हे घडवून आणूया.